महसूल कर्मचारी आदिवासी महिला न्यायाच्या प्रतीक्षेत। नंदुरबार येथील भाजपाच्या माजोरे नगरसेवक गौरव चौधरीची शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या निशा पावरा या महसूल कर्मचारी आदिवासी महिलेस मारहाण। या अन्यायग्रस्त महसूल कर्मचारी आदिवासी महिलेस महसूल कर्मचारी संघटना, महिला संघटना तथा आदिवासी संघटना उचित न्याय मिळवून देण्याकामी पुढाकार घेतील का हे आता येणारा काळच ठरवेल। अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी आमचं पथक नेमलं होतं तहसील कार्यालयामार्फत। त्या पथकामध्ये मी, काकुदे मॅडम, डोंगरदिवे मॅडम आणि RTO होती। आम्ही सकाळी 9 वाजेपासून तिघी महिला कर्मचारी CB पेट्रोलच्या पुढं जाऊन चौकात गाड्या तपासत होतो। बऱ्याच गाड्या तपासल्या आम्ही, त्याच्यानंतर संबंधित जी घटना घडली त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे पास नव्हता, रॉयल्टीचा पास नव्हता। तरी पास नसल्यावर आम्ही त्यांना सांगितलं गाडी साईडला घे आणि पास दाखव, तर त्याने जवळजवळ 2 तास गाडी थांबवली, मालक येतोय म्हणून, आणि नंतर गाडी सोडून चालला गेला। त्या दरम्यान आम्ही 3 गाड्या तहसील ऑफिसला जमा केल्या आणि परत आल्यावर आम्ही तिथं गेलो तेव्हा मालक आणि ड्रायव्हर आले आणि 20-25 लोक आले आणि ते म्हणायचे की तू आमच्याकडे पास आहे, आमची गाडी सोडून द्या। त्यांच्याकडे पास नव्हती, या बोलचाल करत असतानाच तो गाडी घेऊन पळाला। मग आमच्याकडे साहेबांची गाडी होती, तहसीलदार साहेबांची, आम्ही 3 मॅडम, काकुदे मॅडम, मी आणि रनवले आप्पा, आम्ही त्या गाडीत बसून त्या गाडीचा पाठलाग करत उड्डाणपुलावर गेलो। उड्डाणपुलाच्या खाली ती गाडी आम्हाला क्रॉस, म्हणजे तो कट मारून जायचा, मग तिथं गाडी त्याला अशी अडवली आणि तो ड्रायव्हर गाडीतला पळून रेती उपसत होता। मी तिथं गेली, तिथून ते आले संबंधित गौरव चौधरी आले, मला धक्का दिला, मी ढकललं त्यांना। त्यानंतर माझा हात त्यांच्या गालाला लागला, तर ते म्हणे मला मारलं असं करत आले पुढं। मी साहेबांच्या गाडीत उभी होती, तिथं आले, मला जोरात कानफटीत मारली त्यांनी, खाली ढकललं, केस ताणले माझे, मी परत उभी राहिली तर परत मला त्यांच्या ड्रायव्हरच्या अंगावर ढकलून दिलं आणि अर्वाच्य भाषेत, आदिवासी महिला कर्मचारी आहे तुला आम्ही बघून घेऊ, या भाषेत मला वाईट शिवीगाळ केल्या, तू स्वतःला कलेक्टर समजते का, एकदम विचित्र भाषेत मला बोलले ते आणि केस धरून माझा बोट पण त्यांनी फिरगळला। आता माझा बोट पण सरळ होत नाहीये, कमरेला पण मला दुखापत झालेली, माझ्यावर शासकीय कर्तव्य पाळत असताना खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाबद्दल मी आता न्याय मागत आहे, एवढंच माझं बोलणं आहे। महिला अधिकारी, आपलं महिला अधिकारी कर्मचारी आपण आणि आपला रस्ता सगळा झालेला आहे, याबाबत तुमच्या महिला सगळ्या ज्या कर्मचारी इतर त्यांच्याने तुमचं काय म्हणणं? आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, संबंधित आम्ही ड्युट्या करतोय, शासकीय कर्तव्य पार पडतोय, तर आम्हाला ह्या ज्या घटनेबद्दल न्याय मिळायलाच पाहिजे। काही काही प्रेशर होता कोणाचा काही? आम्ही आमचं कर्तव्य पाळत होतो सर। ठीक, तुमचं नाव? माझं नाव निशा पावरा। फक्त 2-3 तुम्ही गप्पा मारता, तुम्ही पत्करले वगैरे, तुम्ही असे 2